हेलो गाइस, वेलकम टू इजी रेसिपीज। आज मी तुम्हाला कच्च्या केळ्यांची एक दोन प्रकार दाखवणार आहे। एक म्हणजे भजी दाखवणार आहे चण्याच्या पिठातली, आणि दुसरी म्हणजे क्रिस्पी असे कच्च्या केळ्यांचे काप म्हणू शकता किंवा चिप्स म्हणू शकता तुम्ही। प्रथम आपण साहित्य बघूया। इथे मी ऑलरेडी केळी कापून घेतलेली आहेत, मी दाखवणार आहे तुम्हाला कशी केळी कापायची ते। आणि इथे मी बराच वेळ झाला ही केळी कापून घेतली, तरीही काळी नाही पडली आहेत। ह्याचं एक कारण असं की या पाण्यामध्ये मी ऑलरेडी मीठ टाकून घेतलं आहे, मिठामुळे केळी काळी नाही पडत। आता आपण पहिली केळीची भजी बघूया, झटपट अशी, लहान मुलं पण त्यांना पण खायलाही आवडेल अशी। इथे मी चण्याचं पीठ घेतलेलं आहे, इथे मी हळद घेतलेली आहे, मसाला। इथे मी या चण्याच्या पिठामध्ये थोडीशी हळद आणि चवीपुरता थोडासा मसाला घालणार आहे, जास्ती नाही, थोडासा। पहिलं आपण बघूया केळं कसं कापायचं ते। पहिला हा देठ असतो, तो असा हे करून घ्यायचा आणि हे चारी बाजूंनी त्याला कापून घ्यायचं। आधी हलतोसा फुकतो, त्याचं जे सेंटर असतात वर आलेले तिथून कापून घेतले की इझी जातं त्याची सालं काढायला। अशी सालं अशा प्रकारे आपल्याला सगळी सालं काढून घ्यायची आहेत। आणि ही अशी गोल केळी कापून घ्यायची आहेत। तुम्हाला जशी हवी तशी कापू शकता, जशी गोल हवी तर गोल कापू शकता किंवा अशी आडवी पण कापू शकता। मी इथे गोलच कापणार आहे, मी ऑलरेडी ही कापलेली आहे। आपण आता याची पुढचं हे बघूया। आपलं हे चणा, अरे इथे हे चण्याचं पीठ ठेवलं आहे, ते आता आपण छान भजीच्या बॅटरसारखं करायचं आहे। पाणी टाकून जसं आपण बटाट्याच्या भजीसारखं करतो बॅटर, तसंच करायचं आहे, ठीक, म्हणजे भजी छान फुलेल। पण आता आपण इथे मीठ ॲड करायचं आहे या बॅटरमध्ये चवीपुरतं, आणि मिक्स करायचं आहे। इथे मी कढईमध्ये तेल तापत ठेवलं आहे, आपल्याला आता हे फ्राय करायचं हाय फ्लेमवर। ही केळ्याची कापं मी ह्याच्यात टाकते, अशी गॅसची फ्लेम मी हाय केलेली आहे। आपल्याला जाड असं बटाट्याच्या भजीला आपण हे करतो तसं लावून घ्यायचं आहे। गरमीचे दिवस आहेत, अशी अशी मुलं जी मुलं अशी केळं खात नाही, त्यांना असं दिलं तर ते आवडीने खातील, टेस्टी पण असतं हे, स्नॅक्स म्हणून पण तुम्ही खाऊ शकता। ते इथे कापायला पाहिजे थोडं, अशा प्रकारे आपण त्याच्यात ही भजी टाकतोय। हाय फ्लेमवर आपल्याला हे फ्राय करायचं आहे, डीप फ्राय करायचं आहे। बटाट्याच्या भजीसारखीच दिसते, हे कोण मुलांना पण कळणार नाही की ही केळी आहेत म्हणून। आता तुम्ही बघू शकता छान आपली भजी ऑलमोस्ट रेडी होत आली आहे। मी परतलेली आहे, आता आपली भजी इथे रेडी आहे। आता आपण मी ते असं हे टिश्यू पेपर घेतलं आहे डिशमध्ये, म्हणजे जे एक्सेस ऑइल असेल ते ॲब्झॉर्ब करेल हा टिश्यू पेपर।
न्यूजपेपर तुम्ही घेऊ नका, न्यूजपेपर हार्मफुल आहे. टिश्यू पेपर शक्यतो जर तुमच्याकडे टिश्यू पेपर नसेल तर असं काढा, पण न्यूजपेपर घेऊ नका. झटपट अशी रेसिपी, आणि मुलांना ब्रेकफास्ट पण तुम्ही देऊ शकता ब्रेडमध्ये वगैरे घालून, हेल्दी पण आणि जरा यमी पण. सो आपली ही अशी भजी रेडी आहे, तुम्ही बघू शकता. जर तुम्हाला ह्याची फुल रेसिपी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि माझ्या वेबसाईटवर मिळेल. जर तुम्हाला ह्याची रेसिपी आवडली असेल, हिट द लाईक बटन, सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.